त्र्यंबकेश्वरमधील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच त्र्यंबकेश्वर नगरीच्या लोकप्रिय कबीर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर अनधिकृत बस थांबा हटविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर गेल्या काही दिवसांपासून खाजगी एजन्सीच्या बस उभ्या करण्यात येत असल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक झाकले जात असल्याने हा अनधिकृत बस थांबा तातडीने हलविण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने रविवारी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याला निवेदन देऊन केली आहे. या संदर्भात त्र्यंबक नगर परिषदेसही निवेदन देण्यात आले असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सोनवणे यांनी सांगितले. तासनतास या बस तेथे उभ्या राहत असल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक झाकले जात असल्याने नागरिकांच्या भावना दुखावल्या जात असल्याचे तालुकाध्यक्ष उमेश सोनवणे यांनी सांगितले. निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष उमेश सोनवणे, शहराध्यक्ष मोहन सोनवणे, सहसरचिटणीस अंकुश सोनवणे, संघटक योगेश रोकडे, सम्यक विद्यार्थी शहराध्यक्ष अविनाश जाधव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.